नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय देशमुख स्वागत आहे तुमचं आपल्या क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण गट क आणि गट ड साठी सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर बघणार आहोत याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येतील बरोबर आहे फक्त थोडासा टाईप चेंज होईल मराठी व्याकरणाचे तर सेम असतील इंग्लिश ग्रामरचे सेम असतील मॅथचे मॅथच्या क्वेश्चनमध्ये काय होईल फक्त मॅथच्या क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू चेंज होतील तर ही क्वेश्चन पेपर तुम्ही शेवटपर्यंत बघा मी सर्व क्वेश्चन एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत यातले जे काही मॅथचे क्वेश्चन आहेत आणि रिझनिंगचे थोडे क्वेश्चन आहेत जे क्वेश्चन काही इथे सॉल्व करण्याजोगते नाही तर ते मी तुम्हाला बोर्डवरती सॉल्व्ह त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहेत सोबतच त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या एक्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वांनी अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा त्याच्या बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा कारण यानंतरचा मी जो व्हिडिओ अपलोड करणार आहे प्रश्नपत्रिकांचा बोर्डवरती सॉल्व्ह करून तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तसंच चा, आपल्या चॅनलवरती खूप सारे मराठी व्याकरण त्याच्या त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्तेचे खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितले नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन सर्वांनी ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण पूर्णपणे सॉल्व्ह करणार आहोत खूप 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 इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर विद्यार्थी मित्रांनो झेडपीच्या ज्या पाच हजार तीनशे पदांची जी व्हॅकन्सी निघालेली आहे जेड पी आरोग्य भरतीमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणारच आहे तो आज व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल त्याचा फॉर्म कसा भरायचा व्यवस्थित सर्वांनी त्याचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही एट सिक्स सिक्स नाईन थ्री नाईन वन सिक्स थ्री वन ह्या नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून क्लासेस जॉईन करू शकता कारण यूट्यूबवरती सर्व काही कंटेंट अपलोड करणं पॉसिबल नाही तुम्ही तिकडे जर लाईव्ह क्लासेसला जर जॉईन झाले तर तुम्हाला ते 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 सर्व प्रकारच्या नोट्स भेटतील त्यानंतर तुमचे डेमो टेस्ट घेतल्या जातील झेडपीचे पेपर हे आपले ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे तर ऑक्टोबरपर्यंत तुमचा सर्व सिलेबस हा कवर होईल तसंच विद्यार्थी मित्रांनो गट क आणि गट चे पण क्लासेस हे आपले स्टार्ट आहेत तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करा एट सिक्स सिक्स नाईन थ्री नाईन वन सिक्स थ्री वन किंवा व्हॉट्सअपला मॅसेज केला तरी चालेल तर विद्यार्थी मित्रांनो तर आता आपण स्टार्ट करूयात पहिल्या क्वेश्चनपासून सर्व काही क्वेश्चन आपण बघणार आहोत तर क्वेश्चन नंबर फर्स्ट तुषारने निश्चय केला बरोबर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे तुषारने निश्चय केला मी शरे जिंकेन या वाक्याचा प्रयोग ओळखा तर ह्या वाक्याचा प्रयोग कोणता येईल तर या वाक्याचा वाक्या। प्रयोग साय। मिश्र वाक्य बरोबर तुषारने निश्चय केला की मिशर्य जिंकेल तर केवळ प्रयोग येईल का नाही संयुक्त वाक्य येईल का नाही मिश्र वाक्य बरोबर खालीलपैकी यांना राष्ट्रसंत म्हणतात खालीलपैकी यांना राष्ट्रसंत म्हणतात कोणाला म्हणतात खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणतात करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहेत करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहेत प्रके आत्रे तर हा क्वेश्चन खूप सारे क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हा क्वेश्चन परत परत वारंवार सांगत आहेत बरोबर आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर शाश्वत हा शब्द खालील कोणत्या शब्द समूहाला लागू पडतो तर त्याचा अँसर आहे कायम टिकणारे शाश्वत आपण म्हणतो मी एखादी गोष्ट शाश्वत करणारच आहे ती तर काय करणारे कायम टिकणारे बरोबर आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह आपण बघणार आहोत खुशामत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा खुशामत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहेत प्रशंसा करणे बरोबर आहे लक्षात ठेवा खूप खूप रिपीट झालेला क्वेश्चन आहे तो बरोबर खुशामत करणे आपण म्हणतो एखाद्याची खुशामत करणे एखाद्याची प्रशंसा करतो आपण तर त्याला काय खुशामत म्हणतात बरोबर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स धाकट्या भावाला पत्र लिहिताना कोणता मायना लिहाल धाकट्या भावाला पत्र लिहायचं आहे बरोबर तर काय लिहाल चिरंजीव बरोबर चिरंजीव म्हणजे काय धाकटा ठीक आहे क्वेश्चन नंबर सातवा चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखा गीता गीतारामायण ग माडगुळकर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी हे लिहिलेलं आहेत बरोबर आहे त्यानंतर भावार्थ दीपिका वामन पंडित यांनी लिहिलेलं हे नाही ते तर आपला ॲन्सर ही जोडी चुकीची आहेत बरोबर गीताई विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण एट बघूयात खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर एट बरोबर रोज झाडांना पाणी घाला या वाक्याचा प्रकार ओळखा बरोबर आहे रोज झाडांना पाणी घाला या वाक्याचा प्रकार ओळखा तर आता आपण बघूयात तर या वाक्याचा अर्थ आहेत या वाक्याचा प्रकार आहेत आज्ञार्थी बरोबर आहे वचनाचे अयोग्य रूप ओळखा वचनाचे अयोग्य रूप ओळखा खिडकी खिडक्या बरोबर नारळ नारळ बरोबर पुस्तक पुस्तिका बरोबर केळे केळी बरोबर हे चुकीचं आहेत बरोबर पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय वाईट वाटणे त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण अकरावा बघूयात गिव्ह द वर फॉर्म डॉट 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 कॉम्बिनेशन तर याचं काय येईल फर्स्ट येईल का कंबाईनिंग नाही कंबाईन बरोबर आहे खूप इम्पॉर्टंट आहेत लक्ष द्या तुम्ही इंग्लिश ग्रामर खूप सारे विद्यार्थ्यांना हार्ड जातं पण तुम्ही लक्ष द्या बरोबर आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघूयात फाईंड द करेक्ट फुल फॉर्म ऑफ वीव बरोबर वी हॅव का येईल मग हे ये कसं लिहिता तुम्ही इथे बघा वी तर याचा अर्थ काय होतो वी हॅव बरोबर वी हॅव वी हॅवला शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहितात बरोबर आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण तेरावा बघूयात चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डम्पी ग्राउंड इज अ याचं काय प्लेस फॉर डम्प अँड डिप विफल नाही हे नाही येणार आन्सर त्याचं बरोबर हे रॉंग प्लेस फॉर चिल्ड्रन प्ले रॉंग प्लेस टू ग्रो गार्बेज हे राईट आन्सर येईल बरोबर आहे अशाच प्रकारचे क्वेश्चन पडतात सेम तुमच्या पेपरमध्ये आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स बरोबर आहे तर त्याचा अर्थ काय होतो बरोबर तर तुम्हाला काय सांगितलं आहे त्याच्यातला टेन्स ओळखायचा आहे बरोबर सिंपल आहे की पास्ट आहे की प्रेझेंट कंटिन्यू आहे का प्रेझेंट परफेक्ट आहे की सिंपल प्रेझेंट आहे की पास्ट परफेक्ट आहे तर या यामध्ये काय दिलेलं आहे हॅव बरोबर इथे हॅव दिलेला आहे हॅव गॉन दिलेला आहे तर तो टेन्स कोणता येणार आहे आपला प्रेझेंट परफेक्ट दिलेला आहे हॅव गॉन बरोबर आहे तिसरं रूप दिलेलं आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण पंधरावं बघूयात आयडेंटिफाय द टाईप ऑफ गिवन सेंटेन्स पुणे इज कुलर दॅन मुंबई बरोबर पुणे इज कुलर दॅन मुंबई तर काय केलेले आहे इथे कंपॅरिझन केलेली आहे तर आपलं ॲन्सर काय येईल कंपॅरेटिव्ह गिव द पास्ट टेन्स ऑफ डॉट 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 कट तर सिक्स्टीनचा अॅन्सर काय येणार आहे कट बरोबर पास्टेन्स बरोबर कटचा पास्टेन्स म्हणजे काही कटचा पास्ट टेन्स कट असेल बरोबर ऑपोजिट ग्यू ऑपोजिट ऑफ आप एक्स तर त्याचा अँसर काय येईल ऑन बरोबर ग्यू पास्ट टेन्स ऑफ डॉट 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 हॅव अठरा क्वेश्चन आहे आपला बरोबर तर येईल हॅड हॅव बरोबर हॅड आणि हॅव वापरतात फाइंड द करेक्ट वर्ड फॉर अ गिवन लेटर ऑफ्स बरोबर तर त्याचा आन्सर काय येईल पोएट बरोबर हे काय दिलेलं आहे तिथं फक्त त्यांनी काय केलेलं आहेत उलटे अक्षरे दिलेले आहेत तर आपला आन्सर काय येईल पोएट बरोबर पीओ टी -E खूप सिम्पल क्वेश्चन पेपर आहे तुम्ही जर बघितलं खूप सिंपल आहे गिव द वर्क फ्रॉम द डॉट 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 इन्व्हिटेशन तर आपला आन्सर काय येणार आहे इन्व्हाइट बरोबर त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर एकवीस वा बघूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन इसवी सन एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फालनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केली तर त्याचा अॅन्सर आहेत लॉर्ड कर्जन हा क्वेश्चन पण रिपीट झालेला आहे बरोबर त्यानंतर युरोपाकडून भारताकडे येण्याचा जलमार्ग कोणी शोधला तर त्याचा अॅन्सर आहेत वास्को द गामा यांनी बरोबर आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री जायकवाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवरती आहे तर त्याचा अँसर आहेत गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा हे क्वेश्चन रिपीट रिपीट होत आहे बरोबर भारतातील सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली तर त्याचा अॅन्सर आहेत लॉर्ड बेटिंग यांनी बरोबर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर पंचवीसचा बघूयात आपण काल मार्क्स हा डॉट 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 विचारवंत होता तर त्याचा आन्सर काय आहेत जर्मन विचारवंत होता रक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट रिपीट झालेला आहे क्वेश्चन आधुनिक संगणकाचे जनक कोण आहेत हा पण क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे त्याचा आन्सर आहे प्रा चर्लस बॅबेज बरोबर खूप इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन तुम्ही लक्ष द्या त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण आता सत्तावीसवा बघूयात भारतीय परम संगणकाचे निर्मिते कोण बरोबर भारतीय परम संगणकाचे निर्माते कोण त्याचं उत्तर आहेत डॉक्टर विजय भटकर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत हा ठीक आहे तर आता क्वेश्चन नंबर आपण अठ्ठावीसवा बघूयात क्वेश्चन नंबर अठ्ठावीसवा परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाने भरलेल्या मोटरीपुढे तिरंग्यासह कोणी बलिदान दिले तर त्याचे आन्सर आहेत बाबू गेनू यांनी बलिदानदान दिले बरोबर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर एको एकोणतीसवा बघूयात मॅग्नीज खनिजाचे साठे मोठे साठे डॉट 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 जिल्ह्यात आढळतात तर त्याचा आन्सर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात खूप इम्पॉर्टंट आहेत मॅग्नीज खनिजाचे मोठे साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात महाराष्ट्रामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर तीसवा बघूयात आपण भात संशोधन केंद्र डॉट 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 येथे आहेत तर भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहेत महाराष्ट्रामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर एकतीसवा क्वेश्चन नंबर बत्तीसवा बरोबर त्यानंतर क्वेश्चन नंबर तेहतीस क्वेश्चन नंबर चौतीस त्यानंतर क्वेश्चन नंबर चौतीस ते एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस हे क्वेश्चन त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण पस्तीस बघूयात हे चार क्वेश्चन तुम्हाला मी बोर्डवरती सॉल्व्ह करून त्याचे आन्सर व्यवस्थित देणार आहे तो पण व्हिडिओ अपलोड करणार आहे जितके काही क्वेश्चन होतील जे क्वेश्चन म्हणजे न्युमेरिकल बेस आहेत तर तुम्हाला तिथे व्यवस्थित समजून सांगणार आहेत ते क्वेश्चन थेरी बेस नाही म्हणजे तुम्हाला त्या प्रकारचे जर क्वेश्चन आले तर कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही म्हणून जे न्युमेरिकल बेस क्वेश्चन आहे मॅथ असेल रिझनिंग असेल बरोबर गणित बुद्धिमत्ता तर ते क्वेश्चन मी तुम्हाला बोर्डवरती सॉल्व्ह करून दाखवणार आहेत बरोबर खूप इम्पॉर्टंट आहे ते क्वेश्चन त्यामुळे तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघायचा तशा नंबर पस्तीसवा इंग्रजी शब्दकोशात खालीलपैकी कोणता शब्द सर्वप्रथम येईल इनव्हर्स येईल का नाही इन्व्हेस्टमेंट नाही येणार यस हा शब्द आपला फर्स्ट येईल बरोबर इंग्रजी शब्दकोशात क्वेश्चन नंबर छत्तीसवा हा पण आपण बोर्डवरती सॉल्व्ह करणार आहोत ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर वा आपण आता बघूयात बरोबर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक डॉट 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 आहे तर त्याचा अँसर काय येईल हे विधान एक वस्तुस्थिती आहेत बरोबर पृथ्वी सूर्याभोवती प्रदर्शिना घालती हे काय एक वस्तुस्थिती आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर अडोतीसवा आपण बघूयात ठीके मूस मंत्र नथ ही अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते येईल बरोबर बर, तर आपला शब्द कोणता तयार होईल तिथे तुम्ही एकदा ते शब्द वाचाय वाचायचा आहेत बरोबर मुसमंद्र नथ बरोबर तर एक शब्द तयार होईल तर तो शब्द कोणता तयार होईल तुम्ही इथे बघा समुद्र मंथन बरोबर समुद्र मंथन तयार होईल आणि शेवटचा शब्द कोणता असणार आहे न हा असणार आहेत बरोबर बर, खूप इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर एकोणचाळीस हा आपण बोर्डवरती सॉल्व करणार आहोत ठीक आहे क्वेश्चन नंबर एकोणचाळीस त्यानंतर क्वेश्चन नंबर चाळीस रामसंबंध शब्द ओळखा बरोबर कमाल किमान त्यानंतर वियोग वियोगला का येईल वियोगला का येईल सुयोग बरोबर कमाल किमान वियोग सुयोग बरोबर त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण एक्केचाळीसवा बघूयात जीवनसत्व कचे सगळ्यात महत्त्वाचे प्रातिस्थान डॉट 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 आहेत बरोबर तर त्याचा अॅन्सर काय येईल आवळा बरोबर क जीवनसत्व जास्तीत जास्त कशातून भेटते आपल्याला आवळ्यामधनं भेटते बरोबर अशा प्रकारचे क्वेश्चन पण पेपरमध्ये येतात कोपलिक स्पाट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते बरोबर तर त्याचा अॅन्सर काय येईल गोवर आजारात आढळते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहेत स्वाभाविक रक्तदाब किती असतो म्हणजे आपला ब्लड प्रेशर हा किती असतो एकशे वीस ते ऐंशी असतो सर्वांना माहितीच आहे खूप सिंपल क्वेश्चन पडतात बरोबर तांबड्या पेशी खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये तयार होतात खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याचा अँसर काय आहेत हाडांमधील रक्तमजामध्ये बरोबर हाडांमधील रक्तमज्जामध्ये तयार होतात क्वेश्चन नंबर आता आपण पंचेचाळीसवा बघूयात खांद्याच्या व कटिबंदाच्या सांदा हे खालीलपैकी कुठल्या प्रकारचे सांदे आहेत बरोबर कटिबंधाचा व खांद्याचा सांदा तर त्याचा अँसर काय येईल उखळीचा बरोबर आहे खूप इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण शेचाळीसवा बघूयात हृदयाचे स्नायू कोणत्या प्रकारचे असतात हृदयाचे स्नायू कोणत्या प्रकारचे असतात आणि इच्छावरती असतात लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन हा रिपीट होऊ शकतो हृदयाचे स्नायू कोणत्या प्रकारचे असतात आणि इच्छावरती असतात बरोबर क्षार संजीवनी तयार केल्यानंतर क्षार संजीवनी तयार केल्यानंतर किती वेळापर्यंत वापरावी शार संजीवनी तयार केल्यानंतर किती वेळापर्यंत वापरावी क्वेश्चन नंबर सत्तेचाळीसवा त्याचा अँसर काय आहेत एक दिवस वापरावी फक्त शार संजीवनी तयार केल्यानंतर त्यानंतर क्वेश्चन नंबर अठ्ठेचाळीस बघूयात क्वेश्चन नंबर अठ्ठेचाळीस बघूयात नवजात शिशूंना कावीळ झाल्यानंतर कोणती थेरपी करतात नवजात शिशू म्हणजे लहान बाळांना जर कावीळ झाली ना तर कोणती थेरपी करतात फोटोथर्मा बरोबर म्हणजे त्यांना एका लाईट खाली ठेवलं जातं बरोबर त्यांना एका लाईट खाली चार ते पाच दिवस ठेवलं जातं म्हणजे सूर्यप्रकाश म्हणजे त्यांच्या शरीरावरती पडलं तर त्यांची कावीळी हळूहळू कमी होते बरोबर तर कोणती थेरपी म्हणतात फोटो थर्मा क्वेश्चन नंबर एकोणपन्नासवा रक्त मिश्रित वापरलेले लोच खालीलपैकी कोणत्या मिश्रणात म्हणजे खालीलपैकी जे मिश्रण आहेत बरोबर निर्जंतुकीकरणासाठी धुवून घेतले जातात तर कोणत्या मिश्रणात सोडियम क्लोराइड सोल्युशनमध्ये ओके क्वेश्चन नंबर एकोणपन्नास ॲन्सर काय आहेत तीन सोडियम क्लोराइड सोल्युशनमध्ये त्यानंतर क्वेश्चन नंबर पन्नास आपण बघूयात क्वेश्चन नंबर मेंदूच्या आवरणाच्या बरोबर मेंदूच्या आवरणाच्या जंतुसंसर्ग म्हणजे काय मेंदूच्या आवरणाच्या जंतुसंसर्ग म्हणजे काय तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर त्याला मेंटिजायटिस असं म्हणतात त्याला मेनिजायटिस असं म्हणतात मेंदूच्या आवरणाच्या जंतुसंसर्ग म्हणजे मेनिजायटिस क्वेश्चन नंबर एक्कावन्नवा बघूयात खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर एक्कावनवा ठीक आहे भारतीय कायद्याप्रमाणे भारतीय कायद्याप्रमाणे मुलीच्या लग्नाचे किमान वय किती सर्वांना माहितीच असेल भारतीय कायद्याप्रमाणे मुलीच्या लग्नाचे किमान वय किती तर अठरा वर्ष ठीक आहे क्वेश्चन नंबर बावन्न आपण बघूयात स्त्रियांमधील योनी मार्गाच्या कर्करोग निदानासाठी डॉट 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 चाचणी करतात बरोबर स्त्रियांमधील योनी मार्गाच्या कर्करोगाच्या निदानासाठी कोणती चाचणी करतात तर त्याचा अँसर आहेत पॅप स्मिअर खूप इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन लक्षात ठेवा त्यानंतर सुरक्षित स्तनपान सप्ताह म्हणून खालीलपैकी कोणता कालावधी निश्चित केला आहेत सुरक्षित स्तनपान सप्ताह तर स्तनपान सर्वांना माहीतच असेल ठीक आहे स्तनपान सप्ताह खालीलपैकी कोणता कालावधी हा निश्चित केलेला आहे बरोबर आहे तर त्याचा आन्सर काय असेल त्याचा आन्सर सर्वांना माहीतच पाहिजे एक ते सात ऑगस्ट ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण चोपन्नवा बघूयात क्वेश्चन नंबर चोपन्ना खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत बरोबर डॉट 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 हे आरोग्य mm. शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहेत बरोबर डॉट 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 हे आरोग्य शिक्षणाचे प्र प्रभावी माध्यम आहेत तर त्याचा ॲन्सर काय येईल तर त्याचा ॲन्सर आहेत व्याख्यान बरोबर व्याख्यान जर दिलं तर हे आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहेत बरोबर आहे तर क्वेश्चन नंबर आता आपण पंचावन्नवा बघूयात खूप इम्पॉर्टंट आहेत चिकनगुनिया हा आजार डॉट 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 या प्रकारच्या डासांमुळे होतो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन रिपीट होतो तर त्याचा अॅन्सर आहे क्ल्यू लेक्स बरोबर चिकनगुनिया कोणत्या प्रकारच्या डासांमुळे होतो क्ल्यू लेक्स बरोबर ग्रामपंचायत क्षेत्रात जन्ममृत्यूच्या नोंदणीसाठी डॉट 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 हे निबंधक असतात तर त्याचा अँसर आहेत ग्रामसेवक हे निबंधक असतात म्हणजे तेच आपल्याला ते प्रोव्हाइड करतात त्यानंतर क्वेश्चन नंबर सत्तावन्न बघूयात डॉट 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 हे अधिकारी जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात तर त्याचा अॅन्सर आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी बरोबर हे हे अधिकारी जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात बरोबर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन लक्षात ठेवा हजार लिटर पाण्याचे शुद्धीकरण डॉट 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 ग्रॅम टी सी एल आवश्यक असते त्याचा आन्सर आहे पंचवीस ग्रॅम टी सी एल आवश्यक असते आपल्याला हजार लिटर पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपला एकोणसाठवा बरोबर जीवनसत्व अ कमतरतेमुळे डॉट 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 हा आजार होतो तर त्याचा आन्सर आहे रातंधाळेपणा जीवनसत्व अ जर आपल्यात जर कमी झालं तर आपल्याला रात अंधाळेपणा येऊ शकतो ठीक आहे क्वेश्चन नंबर साठवा आपण बघूयात राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हिवता विरोधी मोहीम कोणत्या महिन्यामध्ये राबवली जाते तर जून महिन्यामध्ये पाऊस पडतो तर ह्याच महिन्यामध्ये राबवली जाते त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर एकसष्टवा टेमी फ्लू हे औषध कोणत्या आजारावर वापरले वापरतात बरोबर टेमी फ्लू हे औषध कोणत्या आजारावरती वापरतात तर स्वाईन फ्लूवरती टेमी फ्लू हे औषध वापरतात तर स्वाईन फ्लू आजार हा चार पाच वर्षापूर्वी आलेला होता बरोबर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बासष्ट आपण बघूयात जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा करतात तर हे म्हणजे हे आपले रोग आहेत बरोबर एड्स झाला असेल त्याच्यानंतर जागतिक क्षयरोग दिन तर याच्या डेट तुम्हाला लक्षात ठेवायच्या पेपरला विचारू शकतात सिक्स्टी टूचं काय आहे सिक्स्टी टूचं ॲन्सर आहे चोवीस मार्च रोजी साजरा करतात बरोबर त्याच्यानंतर सिक्स्टी थ्री किती लोकसंख्येसाठी एक आशा नियुक्त करण्यात येते म्हणजे एक की आशा असते प्रत्येक गावांमध्ये खेडेगावांमध्ये बरोबर त्या खेडेगावामध्ये कोणाला म्हणजे काय आजार आहे किंवा मग कोणाला समजा आता कोरोना आहे तर कोणाला कोरोनाची लागण झाली सर्व काही इन्फॉर्मेशन ती देत असते बरोबर आहे तर त्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक आशाची नियुक्ती केली जाते तर किती लोकसंख्या मागे एक आशाची नियुक्ती आपली ही केली जाते तर, तर त्रेसष्टाचं अँसर काय आहेत सिक्स्टी थ्रीचं चार हजार लोकांमध्ये मा मागे एक अशाची नियुक्ती केली जाते त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण वा बघूयात बरोबर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना किती रुपये भेटतात म्हणजे एखादी स्त्रीची प्रसूती बरोबर तर ती एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये झाली बरोबर शासकीय रुग्णालयात झाली तर त्या स्त्रीला किती रुपये भेटतात तर त्याचा अँसर काय आहेत सहाशे रुपये भेटतात बरोबर आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर पासष्ट म्हणजे एक जनरल जनरलॉलचे क्वेश्चन आहे आपले बरोबर आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाईव्ह आपण बघणार आहोत जागतिक आरोग्य संघटनेचे बरोबर दोन हजार तेराचे ब्रीद वाक्य जागतिक आरोग्य संघटनेचे दोन हजार तेराचे ब्रीद वाक्य डॉट 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 या आजाराशी संबंधित आहेत तर सिक्स्टी फाय सिक्स्टी फायचा अन्सर काय येईल उच्च रक्तदा रक्तदाब म्हणजे आपण त्याला ब्लड प्रेशर हाय म्हणतो किंवा लो म्हणतो ठीक आहे तर त्या आजाराशी रिलेटेड आहे जागतिक आरोग्य संघटनेचे दोन हजार तेराचे ब्रीद वाक्य बरोबर आहे तर क्वेश्चन नंबर आता आपण सिक्स्टी सिक्स बघूयात ठीक आहे डॉट 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 या तृणधान्यात सर्वात जास्त प्रथिने आहेत सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्सचा आन्सर काय सॉयबीन सॉयबीनमध्ये सर्वात जास्त प्रथिने आहेत ठीक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सदुसष्टवा बघूयात सदुसष्टवा तीव्र जल शुक्ता या आजाराच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध प्राधान्याने वापरावे बरोबर तर सिक्स्टी सेवनचा ऍन्सर काय आहेत सिक्स्टी सेवनचा ऍन्सर तुमचं रिंगर लॅक्टेक येईल का नाही येणार त्यानंतर कोणता ऍन्सर येईल तुमचं सिक्स्टी सेवनचा ऍन्सर तर अँसर येईल त्याचं डॅक्स ड्रोज फाईव्ह पर्सेंट बरोबर लक्षात ठेव खूप इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण बघणार आहोत सिक्स्टी एट बरोबर लस वापरणे योग्य आहे की नाही हे ठरविण्याकरिता कशाचा उपयोग होतो खूप इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन रिपीट होतो व्ही व्ही एमचा उपयोग होतो त्यानंतर क्वेश्चन नंबर एकोणसत्तर आपण बघूयात डायथील कार्बो मॅझिन डी सी हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी आहेत बरोबर तर क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईनचा आन्सर काय आहेत दोन हत्ती रोग कारण की आरोग्य भरती आहे ती आरोग्य भरतीमध्ये हे सर्व क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला माहितीच पाहिजे बरोबर तर हे सर्व क्वेश्चन तुम्ही रीड करून घ्या त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपला कोणता झाला सिक्स्टी नाईन क्वेश्चन नंबर आपण आता सत्तरवा बघूयात क्वेश्चन नंबर सत्तरवा काय आहेत आपला ए एफ पी सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या आजारासाठी केले जाते ए एफ पी सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या आजारासाठी केले जाते पोलिओसाठी केले जाते पण एकाहत्तर आपण बघूयात सांसर्गिक कृष्ठ रुग्णात यम बी बरोबर किमान किती महिने औषध उपचार देणे आवश्यक आहेत कृष्ठ रुग्णाला किती महिने औषध उपचार देणे आवश्यक आहे तर त्याचा अँसर आहे एक वर्ष जवळजवळ औषध उपचार देणे आवश्यक आहेत बरोबर कॉलरा या आजाराच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते तर त्याचा आन्सर आहेत टेट्रा सायक्लिन तर विद्यार्थी मित्रांनो ही क्वेश्चन पेपर आपण पूर्णपणे बघितलेली आहे त्यातील काही चार पाच जे क्वेश्चन आहेत मॅथ आणि बुद्धिमत्ता रिलेटेड तर, तर ते क्वेश्चन पण तुम्हाला बोर्डवरती सॉल्व्ह करून त्याचा व्हिडिओ पण येईल आणि बाकीच्या क्वेश्चन पेपरमधले पण अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही क्वेश्चन आहे ते बोर्डवरती सॉल्व्ह करायचे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट समजेल तुमच्याकडे वेळ कमी तुम्हाला समजेल की आपण अभ्यास कसा केला पाहिजे कमी वेळात अभ्यास आपला कसा होईल काय काय रीड केलं पाहिजे त्यानंतर कोणते कोणते क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले पाहिजे तर ते सर्व तुम्हाला समजेल तर त्यामुळेच मी या क्वेश्चन पेपर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या एक क्लास एजुकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी टेलिग्राम ग्रुपला जॉईन वा टेलिग्रामला तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे सर्व काही भेटत जातील तसंच सर्वांनी इंस्टाग्रामला फॉलो करा जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स सिक्स नाईन थ्री नाईन वन सिक्स थ्री वन ह्या नंबरला तुम्ही कॉल किंवा करून ॲडमिशन घेऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू